Pani Bapak. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आई नजर डालते हैं आज की खास खबर पर। ये इस समय हम खड़े वसंत के भाईंदर के इस बीच पर, यहां भाईंदर पर ये आकर रुकी। वसई से शुरू हुई थी 9 बजे और भाईंदर पर यहां पहुंची। भाईंदर पर यहां लोग इसका स्वागत कर रहे हैं, लेकिन साथ ही साथ यहां नारेबाजी भी काफी बड़े स्तर पर हो रही है। पानी करते 2014 ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आले नंतर मी सबंध वारसा कोणी लक्षात घेता आज त्या ठिकाणी आपण वॉटर वेस्ट असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, हिरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि ह्या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटर वेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतोय आणि हे सुद्धा तुमची मंजूर करू। आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या। सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले गडकरी, नंतर पाडव्या साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं। परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी सीआरझेड आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाले, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या। त्यामध्ये सीआरझेडची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण त्या जी मागणी केली त्यावेळेला ही साईड चेंज करून द्या आणि त्यावेळेला आपण ती साईड चेंज केली, त्यानंतर परत एकदा परमिशन सीआरझेडची आपण घेतली आणि ते काम सुरू व्हायला जवळजवळ 2.5 वर्ष लागली। तोपर्यंत ही भाईंदरची जेटी त्या ठिकाणी तयार झाली। त्यानंतर दुसरी अडचण आली की त्या ठिकाणी जुना रेल्वेचा जो ब्रिज होता त्या रेल्वेच्या ब्रिज वरती त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल जुना ब्रिज त्या ठिकाणी पाण्यामध्येच होता आणि त्याच्यामुळे ते बोट क्रॉस होत नव्हती, त्यामुळे काम करण्याचा अडथळा येत होता आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं की त्या रेल्वेला मग विनंती केली की तुम्ही तो जो ब्रिज आहे जुना तो तोडायला पाहिजे होता, परंतु जो पाण्याखालचा त्या तसंच ठेवलं होतं ते तोडायला लावलं। त्यानंतर एक पाचू म्हणून गाव होतं, पांजू गाव, त्या पांजू गावाच्या ठिकाणी त्यांना एक पाईपलाईन त्या रेल्वेच्या ह्याच्यावरनं गेली होती, ती सुद्धा शिफ्ट करायची होती, ती सुद्धा त्यासाठी सुद्धा त्या ग्रामपंचायतला त्यांच्याकडे पैसे नव्हते। मग त्यावेळेला आपण ते बीएमसीला सांगून त्या ठिकाणी ते ती लाईन शिफ्ट करून घेतली आणि अशा पद्धतीने अनेक अडथळे या ठिकाणी 7 ते 8 वर्षामध्ये आले, परंतु सर्व अडथळे पार करून मला वाटतं मागच्याच 15 दिवसापूर्वी आपण इथे मीडिया सकट या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि ते सर्व काम पूर्ण झालं आणि त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्हाला हे काम पूर्ण झालेलं आहे, आता तरी कमीत कमी याचं लोकार्पण करा। तर त्यांनी आता हे प्रायोगिक तत्वावरती हे आज या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने वसई असेल किंवा भाईंदर असेल इथल्या लोकांसाठी आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी आपण ज्यासाठी 1.5 तास लागतो तो 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याचे साक्षीदार तुम्हीच आहात। धन्यवाद। खूपच आनंद होतोय की हा प्रवास एक 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे, कारण लोकांना त्या ट्राफिक मधून गुणबंदरच्या जाताना 1-2 तास तरी निदान लागायचे आणि जास्त ट्राफिक असेल तर 4 तास पण निघून जायचे। आज अत्यंत खासदारांच्या प्रयत्नांनी, अथंग प्रयत्नांनी हा जो प्रवास आम्ही 15 ते 20 मिनिटात करतोय त्याबद्दल खरंच विचारे साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद। त्यांनी या भाईंदरकरांसाठी आणि इकडच्या सगळ्या रहिवाशांसाठी जी सेवा सुरू केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच शतशः आभारी आहोत। धन्यवाद। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।